डियर फैमिली एंड वेलकम बैक टू आवर चैनल गाइज एंड आवर न्यू लिटल लिटल काइंड ऑफ थोड़स क्वेश्चन आणि आन्सर नाही म्हणू शकत पण ठीक आहे. मी थोडस कमेंट्स वगैरे वाचत होते आणि त्याच्यामध्ये मला असं खूप जणांच्या कमेंट्स दिसल्या की दीदी नेमकं काय चालू आहे तुझं, तू कधी पुण्यामध्ये असते, कधी हरियाणामध्ये, कधी दिल्लीमध्ये, कधी कधी चंदीगडचे पण आम्ही बघतो की तू चंदीगडला गेलेली स्टोरी वगैरे, तर नेमकं काय चालू आहे काय नाही गोष्टी तर आम्हाला थोडंसं सांग. तर मग त्याच्यासाठी म्हणलं ठीक आहे एक व्हिडिओ करूयात छोटा छोटासा. तर मग ते सर्व पण आणि अजून खूप साऱ्या पण गोष्टी म्हणलं आपण बोलू सांगू सर्व करू. मला जरा असं लाईव्ह यायचीच इच्छा होती पण ठीक आहे तेवढं आता हे लाईव्ह वगैरे ठीक आहे आपण नेक्स्ट टाईम करू. आत्ता म्हणलं की लवकर एक व्हिडिओ करू कारण तुम्हाला थोडंसं पाठीमागनं आवाज एवढ्या वेळ येत होता, आत्ता बंद झालं कारण आमचं ना गाईज जसं मी ILS लॉ कॉलेज पुणेला असताना लीगलीज नावाचा फेस्ट होता ना तसा इथला फेस्ट आहे या कॉलेजचा OP जिंदाल बिस्वा मिल म्हणून, तर ते चालू आहे आणि इथून पुढचे 3 दिवस तो फेस्ट चालणार आहे आणि त्याचा मी एक छान ब्लॉग तयार करणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. त्याचा म्हणजे मस्त 3 दिवस कसं काय नाही सर्व गोष्टींचा ते पण आहे. आणि तर गाईज दुसरी गोष्ट म्हणजे तर आता काय आता ऑक्टोबर चालू आहे आता मी तुम्हाला सांगते पहिल्यापासनं नेमकं काय झालं काय नाही सर्व गोष्टींचं. तर गाईज BA LLB माझी जे डिग्री 12वीनंतरची ILS लॉ कॉलेज पुणेमधनं केली मी. 5 वर्ष ILSमध्ये होते इंडियन लॉ सोसायटी आणि 2023 मार्च 2023मध्ये माझी फायनल एक्झाम झाली सर्व झालं. तर मग त्याच्यानंतर पहिल्यापासनं माझा होता प्लॅन की मला JMFC जजची पण एक्झाम द्यायची होती पण ती जे जजची एक्झाम आहे त्याचं शेड्यूल गेलं होतं 2024 मार्चमध्ये. तर हे 1 वर्ष नेमकं मग मी काय करावं तर मला 1 वर्ष वाया घालवायचं नव्हता तर त्याच्यासाठी मी म्हणलं की मास्टर्स करून घेऊ LLM करून घेऊ. तर हे जे मास्टर्स आहे ना गाईज LLM लॉमधलं तर ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्षाचं असतं आणि गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये 2 वर्षाचं असतं. तर मला असं माझं असं ओपिनियन आहे की मला असं 2 वर्ष वाटलं की कशाला LLMसाठी घालवावे, 1 वर्षामध्ये ठीक आहे कम्प्लीट होऊन जातं LLM, लोड खूप असतो तो आत्ता कळतो आहे मला की म्हणजे 1 वर्षाचा LLMमध्ये. तर मग ठीक आहे म्हणलं एकदम छान एकदम चांगल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ म्हणलं आपण मग 1 वर्षाचं LLM करायचं असेल तर. तर मग मी प्रिपेरेशन थोडीफार स्टार्ट केली मार्च एप्रिल तर ठीक आहे थोडंफार इन्जॉय वगैरे केलं ग्रॅज्युएशननंतर. मग पुन्हा त्याच्यानंतर प्रिपेरेशन एखादा महिना केली असं मी LLMची खूप साऱ्या एक्झाम्स दिल्या, गोवाची पण दिली. गोवाची जे इल्युरल युनिव्हर्सिटी आहे ना बार काउन्सिलनी इस्टॅब्लिश केलेली ती फर्स्ट युनिव्हर्सिटी आहे, ते पण एक चांगलं ऑप्शन होतं प्रायव्हेटमधलं. पण ती युनिव्हर्सिटी त्यांनी इस्टॅब्लिश केली होती 2022मध्ये तर त्यांना 1 वर्ष झालं होतं तर एवढं खास काही एक्सपिरियन्स वाटला नाही मला त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे नको. तिथे पण ॲडमिशन झालं होतं तर मग ठीक आहे. मग पुन्हा जिंदल OP जिंदल लॉ कॉलेज गाईज हे जे OP जिंदल लॉ कॉलेज आहे ना दिस इज द फर्स्ट युनिव्हर्सिटी इन आर इंडिया जी की वर्ल्ड वाईड आहे फेमस, म्हणजे वर्ल्ड वाईड आय गेस 77 कंट्रीजमध्ये काहीतरी यांचे ॲफिलिएटेड कॉलेज वगैरे काहीतरी आय म्हणजे आहेत असं. तर मग ही वाली जी इन्स्टिट्यूट आहे ना दिस इज द बेस्ट प्रायव्हेट कॉलेज फॉर डुईंग एनी कोर्स आणि इथे आल्यावर पण कळते इथलं सर्व एम्पायर म्हणजे लिटरली यांचं एक पूर्ण एक विश्वच आहे या युनिव्हर्सिटीचं. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे ना बेसिकली आहे हरियाणामध्ये हरियाणा स्टेटमध्ये आणि हरियाणामधल्या सोनीपत नावाच्या गावामध्ये ही वाली इन्स्टिट्यूट म्हणजे आउटस्कर्ट्समध्ये म्हणजे इथे आजूबाजूला तुम्हाला काहीच दिसणार नाही. इथून आम्हाला जर नॉर्मली असं जायचं असेल ना काही शॉपिंग वगैरे तर डिरेक्टली 2 तास ट्रॅव्हल करून दिल्लीलाच जावं लागतं. तर मग या युनिव्हर्सिटीमध्ये पण गाईज कॉलेजमध्ये ना सगळं अवेलेबल आहे असं बाहेर जायचं खूप रिअरली का पडतं. इवन इफ सर्व कॅफेज छोटेफार कन्व्हिनियंट स्टोअर शॉप्स पुन्हा फूड मॉल्स थिएटर्स
तर सर्व कॉलेजमध्येच अव्हेलेबल आहे, तर असं रिअरली बाहेर जायची गरज पडते. तर हे झालं ओ पी जिंदल कॉलेजबद्दल, आणि थोडं थोडं तर मी तुम्हाला दाखवत तर राहतेच मध्ये मध्ये कसं आहे काही नाही सर्व गोष्टी. आणि पुन्हा हां मग काहीच माझं मग कम्प्लीट झालं, मग पुन्हा BA LLB त्याच्यानंतर सर्व एक्झाम्स वगैरे दिल्या. ओ पी जिंदलमध्ये पण माझं ॲडमिशन झालं होतं. पण गाईज तुम्हाला माहिती आहे मला पुणे किती आवडतं, मला पुण्यामध्ये पुणे सोडून मला येण्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्याच्यामुळे मी ट्राय करत होते सिम्बॉयसिससाठी. तर सिम्बॉयसिसचा एक्झाम झाली, इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू खूप चांगला गेला होता माझा. पण माझं म्हणजे वेटिंग लिस्टला खूप पुढे नंबर गेला, तर मला असं वाटत नव्हतं की माझं ॲडमिशन डिरेक्टली सिम्बॉयसिसमध्ये होईल. आणि मी असं खूप माझे फ्रेंड्स वगैरे ज्यांना सिम्बॉयसिस भेटले ते पण सिम्बॉयसिसचं ॲडमिशन कॅन्सल करून ओ पी जिंदल प्रिफर करत होते. तर मी थोडंसं रिसर्च केली की नेमकं रेप्युटेशन काय आहे ओ पी जिंदलचं सिम्बॉयसिसचं. तर मग मी खूप रिसर्च केली, बट मग पुन्हा मला कळालं की सध्या ठीक आहे ओ पी जिंदलची रेप्युटेशन सिम्बॉयसिसपेक्षा एक पायरी तर वर आहेच. तर मग ठीक आहे म्हणलं, म्हणजे मला पुणे सोडायची तर इच्छा नव्हती, पण ठीक आहे की एवढं चांगलं कॉलेज एवढा चांगला प्लॅटफॉर्म भेटतो आहे आपल्याला, तर मग ठीक आहे. मग मी मग असे आणि ओ पी जिंदलची एक्झाम तर मी ऑलरेडी दिलीच होती. ओ पी जिंदलचं ॲडमिशन माझं एल सॅट ह्या एक्झाम थ्रू झालं होतं. तर मग त्याचं तर ॲडमिशन ऑलरेडी झालं होतं, पण मी सिम्बॉयसिसचा वेट करत करत मी इकडे ॲडमिशन घेतलं नाही. त्याच्यामुळे फक्त 2 दिवस अगोदर सर्व ठरलं माझं की मी ॲडमिशन घेणार, कारण 26 ऑगस्टला यांचे ॲडमिशन स्टार्ट होणार होते ओ पी जिंदलचे इथे येऊन. आणि 24 ऑगस्टला सर्व डिसाईड केलं मी दादू मम्मा सर्वांनी मिळून की ठीक आहे जाऊ इकडे ओ पी जिंदलला ॲडमिशन घेऊ म्हणून. आणि मग गाईज मग 2 दिवसामध्ये सर्व पॅकिंग बुकिंग्स सर्व गोष्टी फक्त 2 दिवसांमध्ये केल्यात मी. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना एवढ्या जास्त सर्व गोष्टी, म्हणजे मला असं थोडंफार मतलब म्हणजे खूप जास्त असं मिसमॅनेजमेंट थोडंसं झालं, कारण एवढं लवकर लवकर इकडे 2 दिवसांमध्ये गाईज पुणे टू दिल्ली 2500 किलोमीटर लांब इकडे यायचं गोष्टी सर्व. आणि मध्ये माझा याचा पण प्लॅन होता की मी फॉरेन युनिव्हर्सिटीमधनं करू वगैरे आलेलं, पण मी ते ना थोडासा प्लॅन साईडला ठेवला, कारण ते मी मला वाटलं की थोडंसं डिप्लोमा नाही तर PhD साठी ठीक आहे फॉरेनला जाणं. सध्या आपण ठीक आहे ओ पी जिंदल पण खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे इथल्या इथे, तर त्याच्यामुळे मग मी इकडे ॲडमिशन घेतलं. तर 26 ऑगस्टला मी इथे आलेले आहे 26 ऑगस्टला. आणि तेव्हापासनं गाईज 2 वर्षाचं LLM हे 1 वर्षामध्ये कम्प्लीट करून घेतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. तर मी अतिशयोक्ती करत नाही, पण एवढा भयानक लोड असतो सर्व गोष्टींचा, सारखं थेसेस रायटिंग रिसर्च पेपर रायटिंग्स खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्या तर सर्व माझ्या चालूच आहेत त्या सर्व गोष्टी, आणि ते तर झालंच. आणि मग त्याच्यासोबत पण पूर्ण हे जे न्यू इन्व्हायरमेंट आहे गाईज एवढं ड्रास्टिक म्हणजे चेंज आहे ना वातावरणामध्ये पण पुन्हा लोक, कारण म्हणजे ठीक आहे इथे आपल्याकडेचे खूप कमी आय गेस माझी फक्त एकच दोन मैत्रिणी महाराष्ट्रामधल्या आहेत इथे सध्या, नाहीतर असं कुणी असं नॉर्मली नाही, सगळे वेगवेगळीकडे आउट ऑफ कंट्रीजवाले स्टुडंट्स पुन्हा आउट ऑफ स्टेट्स पुन्हा डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समधनं आलेले, तर या सर्व गोष्टी तर आहेतच. आणि त्याच्यामध्ये पण गेस मी तुम्हाला दाखवते एक सेकंड. आणि जे प्रत्येक महिने आहेत ना गाईज ते त्या प्रत्येक महिना एवढा भयानक असा शेड्युल्ड असतो आमचा, की आता हे ऑक्टोबर महिना आहे तर आय डोंट नो ते तुम्हाला दिसत असेल का नाही, ते स्क्रीन पण घाण झाली आणि मी आता बॅक कॅमेरा ऑन नाही करू शकत कारण मला डिरेक्टली असंच व्हिडिओ अपलोड करायचा. तर गाईज हे पहा आज आहे 13 ऑक्टोबर, लगेच 15 तारखेला आमचं एक रिसर्च पेपरचं सबमिशन आहे लॉ अँड जस्टिस इन ग्लोबलायझिंग वर्ल्ड. 16 तारखेला लगेच मिडटर्म आहे आमची LRMची लीगल रिसर्च मेथॉडॉलॉजीची. त्याच्यानंतर 20 तारखेला डेझर्टेशन सबमिशन, 23 तारखेला मूव्ही सबमिशन, त्याचा व्लॉग येईल. मूव्ही सबमिशन इट्स लाईक की गाईज मी आत्ता ना चंदीगडला जाऊन आले, आमचा जे IPR सब्जेक्ट आहे ना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स,
तर त्याच्यासाठी आम्हाला आमचा प्रोजेक्ट होता की एक मूवी शूट करायची, PPL लायसन्सिंग म्हणून एक असतं, ते मी एक्सप्लेन केले एक व्हिडिओमध्ये, ते येईल व्हिडिओ. तर त्याच्यासाठी मी चंदीगडला गेले होते, तर चंदीगडमध्ये मूवी शूट वगैरे सर्व झाला, तर त्याचं पण सबमिशन आहे. तर एवढं सर्व म्हणजे सर्व पॅक आहे. एक ना एक दिवस आत्ता पण ते बिसुवा मिलसाठी आत्तापर्यंत मी कामच करत होते, आणि आत्ता फक्त 2 तास थोडंफार जाऊन यावं वगैरे म्हणलं, कारण ठीक आहे इथे आम्ही मोजून 8 महिन्यासाठी आहे गाईज मी इथे दिल्लीमध्ये, सॉरी हरियाणामध्ये आणि OP जिंदालमध्ये. तर मग ठीक आहे, आणि या सर्व गोष्टी तर झाल्याच, आणि नोव्हेंबरमध्ये आमच्या फायनल एक्झाम आहेत फर्स्ट सेमिस्टरच्या. डिसेंबर जानेवारी विंटर वेकेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये मी मस्तपैकी घरी असणार आहे, पुण्याला थोडंफार दिवस असणार आहे, इंटर्नशिप वगैरे करेल मी जे काही पण असेल. आणि मार्च 2024 संपणार आहे माझं LLM. म्हणजे बघा, मी किती वर्षाची असेल, 24 वर्षाची, आणि त्याच्यामध्ये माझं BA LLB पण आणि प्लस मास्टर्स पण कम्प्लीट झालेलं असणार आहे. तर मला हे पाहिजे होतं की थोडं कमीत कमी एजमध्ये मला थोडंसं जास्त गेन करायचं होतं नॉलेज पण, आणि डिग्रीत जे म्हणतात ना की मास्टर्स लवकर करायचं होतं, तर त्याच्यामुळे मी लगेच डोळे झाकून मास्टर्सला ॲडमिशन घेतलं होतं की लवकर आपण बनून जाऊ. त्याच्यामध्ये माझी जे जजची एक्झाम आहे ना, ती गेली होती 2024 मार्चमध्ये, पण त्याचा शेड्यूल MPSC थोडासा अगोदर डबल चेंजेस झाले, तर त्यांची एक्झाम आली आहे नोव्हेंबरमध्ये, जी की मी देऊ शकत नाही कारण त्याच दिवशी माझा इथला फायनल पेपर आहे, तर ते पण नाही देऊ शकत मी. तर ठीक आहे, एवढं काही नाही, इव्हन आय एम हॅपी की म्हणजे ठीक आहे, मला अजून जास्त वर्ष प्रॅक्टिसचा पण एक्सपिरियन्स वगैरे होऊन जाईल सर्व गोष्टींबद्दल, तर ती पण गोष्ट आहे गाईज. तर मग आणि मध्ये काही चंदीगडचा पण ब्लॉग आत्ता मी टाकेल याच्यानंतर, तर ते वाला पण म्हणजे खूप छान एक्सपिरियन्सेस वगैरे. तर मग असं मला कमेंट्स दिसले, दीदी तू आज चंदीगडमध्ये, आज दिल्लीमध्ये दिसते, असं नेमकं काय चालू आहे काय नाही. आणि इंस्टाग्रामवर मी अपडेटेड आहे, तर काहीच इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता, कारण मला जेव्हा थोडंसं यूट्यूबवर ब्लॉग टाकणं नाही येणार होत, पण मी इंस्टाग्रामवर थोडंसं ॲक्टिव्ह राहते आहे सर्व गोष्टींबद्दल वगैरे, तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता Kalyani R Munde इंस्टाग्राम ID. मी ना म्हणजे मी हा व्हिडिओ ना एडिट करणार नाही, डिरेक्टली यूट्यूबवर पोस्ट करणार आहे, कारण गाईज तेवढा वेळच नाही आहे आत्ता सध्या, कारण तर लगेचच मला त्या बिस्वामीसाठी पण जायचं आहे, तर त्याच्यामुळे असंच डिरेक्टली एकदम रॉ व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे, आणि ते पण आहे. आणि तो मग काही अजून काही वगैरे तुम्हाला वाटत असेल विचारायचं वगैरे, तर ते विचारू शकता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि आय गेस तर मी सर्व ते सांगितलंच आहे तुम्हाला नेमकं काय चालू आहे काही नाही, पण असतील तर कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्ही सर्व गोष्टी. अँड गाईज थँक्यू सो मच आत्तापर्यंत ऐकल्याबद्दल माझ्या सर्व गोष्टी, आणि आय गेस तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं पण भेटली असतील. अँड आय होप सो की मी मला फक्त शक्ती द्या, एनर्जी द्या की मी या सर्व गोष्टी मॅनेज करू शकल, आणि छान LLM माझं कम्प्लीट करू शकल, आणि मी यूट्यूबमध्ये पण मी चांगलं अपडेट वगैरे ज्या गोष्टी आहेत ना व्लॉग्सबद्दल वगैरे, ते तर ठीक आहे ते तर राहणार तर आहेच आहे, कारण आता खूप मस्त मस्त कॉलेजचे वगैरे ते तर व्लॉग्स वगैरे तर अपलोड तर होणारच आहेत, मी शूट तर करून ठेवलं आहे ऑलरेडी. जेव्हा केव्हा मला असं याच्यामधून भेटतो आहे ना टाईम की बाबा रिसर्च पेपरमधनं थेसिसमधनं, तर मी एडिट करून ते पोस्ट काढते. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट, अँड थँक्यू सो मच गाईज फॉर ऑल युअर सपोर्ट, फॉर ऑल युअर लव्ह. असंच सर्व गोष्टी राहू द्या, असंच मला पाठिंबा द्या, आणि ठीक आहे थँक्यू सो मच. तुमच्या जर काही क्वेरीज वगैरे असतील ना, इवन इफ लॉ रिलेटेड कोणत्या पण गोष्टींच्या, फ्री फील टू आस्क मी कमेंट बॉक्समध्ये पण, इंस्टाग्रामवर पण. ओके सो थँक्यू सो मच, बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह.